नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील भूतकाळ हा भाग पाहणार आहे. भूतकाळ क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ भूतकाळ असतो. भूतकाळाची उदाहरणे पाहूया. राम वनात गेला. यश सायकल चालवित होता. गीताने पेपर दिला होता. मी दररोज शाळेत जात असे. या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया अगोदरच घडलेली आहे हे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे भूतकाळाची आहेत. आता आपण भूतकाळाचे प्रकार पाहूया. भूतकाळाचे चार प्रकार आहेत. त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे साधा भूतकाळ. एखादी क्रिया अगोदरच घडून गेलेली असते म्हणजेच भूतकाळात जमा झालेली असते. त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ म्हणतात. उदाहरण पाहूया. रामने पुस्तक वाचले. शीतलने लगोरी खेळली. मुलांनी अभ्यास केला. मी जेवण केले. सीमाने पत्र लिहिले. या वाक्यांमध्ये क्रिया अगोदरच घडून गेलेली आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे साध्या भूतकाळाची आहेत. आता साधा भूतकाळ ओळखायचा कसा? तर साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी कोणकोणते प्रत्यय जोडले जातात ते आपण पाहूया. त्यामध्ये ला ली ले लो ल्या हे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून त्या वाक्याचा प्रकार साधा भूतकाळ आहे हे आपण ओळखू शकतो. भूतकाळाचा दुसरा प्रकार आहे अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ. जेव्हा एखादी क्रिया मागील काळात घडत असून ती पूर्ण किंवा चालू होती असे दिसून येते तेव्हा त्या काळास अपूर्ण किंवा चालू भूतकाळ म्हणतात. उदाहरणार्थ, राम पुस्तक वाचत होता. शीतल लगोरी खेळत होती. मुले अभ्यास करत होते. मी जेवण करत होतो. सीमा पत्र लिहित होती. या वाक्यामध्ये क्रिया ही भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि ती अपूर्ण किंवा चालू होती हे आपल्याला समजते आणि यावरून ही सर्व वाक्य अपूर्ण किंवा चालू भूतकाळाची आहेत असे आपल्याला म्हणता येते. आता अपूर्ण किंवा चालू भूतकाळ ओळखायचा कसा? तर अपूर्ण किंवा चालू भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी त होता, त होती, त होते, त होतो, त होत्या अशा प्रकारचे प्रत्यय हे जोडले जातात आणि यावरून आपण तो काळ अपूर्ण किंवा चालू भूतकाळ आहे असे आपण ओळखू शकतो. भूतकाळाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे पूर्ण भूतकाळ. जेव्हा मागील काळात घडलेली क्रिया पूर्णपणे संपलेली असेल असा बोध होतो तेव्हा त्या काळास पूर्ण भूतकाळ म्हणतात. उदाहरणार्थ, रामने पुस्तक वाचले होते. शीतलने लगोरी खेळली होती. मुलांनी अभ्यास केला होता. मी जेवण केले होते. सीमाने पत्र लिहिले होते. या वाक्यामधून क्रिया भूतकाळामध्ये घडलेली आहे आणि ती पूर्णपणे संपलेली आहे असा आपल्याला बोध होतो आणि म्हणून ही सर्व उदाहरणे पूर्ण भूतकाळाची आहेत. पूर्ण भूतकाळ आपल्याला कशा प्रकारे ओळखता येईल? तर पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी ल होता, ल होती, ल होते, ल होतो, ल होत्या
अशा प्रकारचे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून ते वाक्य पूर्ण भूतकाळाचे आहे हे आपल्याला ओळखता येते. भूतकाळाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे रीती भूतकाळ किंवा चालू पूर्ण भूतकाळ. जेव्हा एखादी क्रिया भूतकाळात सातत्याने घडत असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते तेव्हा त्या काळास रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ म्हणतात. उदाहरणार्थ पहा, राम पुस्तक वाचत असे, शीतल लगोरी खेळत असे, मुले अभ्यास करत असे, आम्ही जेवण करत असू, सीमापत्र लिहित असे. या वाक्यामध्ये क्रिया ही भूतकाळामध्ये सातत्याने घडत आहे आणि ती क्रिया पूर्णसुद्धा झालेली आहे असे आपल्याला समजते आणि म्हणून ही सर्व उदाहरणे रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळाची आहेत. रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ ओळखायचा कसा? तर रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळामध्ये क्रियापदाच्या शेवटी त असे, त असू अशा प्रकारचे प्रत्यय जोडले जातात आणि यावरून आपल्याला रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ ओळखता येतो. धन्यवाद.